नमस्कार मित्र मंडळींनो, मी आहे श्रावणी सुधाकर राव, सुशील मत्स्यंग गाव विद्यालय वर्धामध्ये शिकणारी विद्यार्थी. माझा वर्ग आहे 8वा अ. साहित्य सखी मंचाद्वारे आयोजित केलेला वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी सुद्धा सहभाग नोंदविला आहे आणि त्यामध्ये देश म्हणजे काय या विषयावर मी बोलणार आहे. आता मित्रमंडळींनो, आपण बघत आहोत की आपल्या देशामध्ये काय सुरू आहे, तर पक्षांमध्ये लढाई. आता ही लढाई कशासाठी सुरू आहे, तर ही लढाई सुरू आहे देशाच्या कल्याणासाठी. मग देश म्हणजे काय हा नेमका प्रश्न आपल्याला पडणारच, कारण हे सगळे तर देशासाठी लढत आहे, पण देश म्हणजे काय. आता बघा, देशभक्ती करणारे देशभक्त म्हणजे काय, ते नेते, ते सरकारी नोकऱ्यांवर देशाला सहकार्य करणारे, सरकारी नोकरी करणारे सरकारी कर्मचारी, हेच म्हणजे देशभक्त होईत का? नाही. जे निर्लज्जपणाने देशाच्या कानाकोपऱ्यातील कचरा उचलतात, ते खरे देशभक्ती करणारे देशभक्त होय. सफाई कर्मचारी, शेतात अन्न पिकवणारा, देशाला अन्न पुरवणारा शेतकरी, पुन्हा शहराची गैरसोय भागवणारा हा पोलीस, रुग्णांचं आरोग्य बघणारा डॉक्टर, असे कित्येक देशभक्त आहेत. पण आपण त्यांच्याकडे बघतो का? नाही. आपण देशभक्त कोणाला म्हणतो? ते नेते जे मोठमोठ्याला गाड्यांमधून फिरतात आणि गावागावांमध्ये मिरवणूक गाजवतात, आम्ही देशाचे कल्याण करणार, आम्ही देशाचे कल्याण करणार, आम्हाला सहकार्य करा, आम्हाला सहकार्य करा. कसलं सहकार्य करायचं? ते अक्षरशः आपले विचार जनतेवर लादण्याचा प्रयत्न करतात. आपण देशाची लोकशाही स्वीकारली आहे, म्हणजे जनतेला प्रत्येक मत स्वतःचं मांडण्याचा हक्क आहे. होय ना? आहे ना? तुम्हाला पण आहे, मला पण आहे, प्रत्येकाला देशाबद्दल मत मांडण्याचा हक्क आहे. पण हे नेते का स्वतःचाच विचार दुसऱ्यांवर लादायचा प्रयत्न करतात? कारण जनता चूप राहते, जनतेलाही बोलायला हवे. आता तो देश सीमेवर जो लढतो, देश शत्रूंशी जो लढतो, तो म्हणजे सैनिक, तो पण देशभक्त होय, यात शंकाच नाही. परंतु छातीवर मोठा दगड ठेवून त्याला त्या देश सीमेवर पाठवणारी त्याची आई, त्याची पत्नी, त्याचे छोटे छोटे मूल बाळ, हे खरे देशभक्त नव्हेत का? त्यांची इच्छा असती तर त्यांनी तर आपल्या जवळचा पोटचा हिरा पाठवलाच नसता. पण देशाची भक्ती त्यांना होती, देशाची भक्ती ते करत होते, ते खरे देशभक्त होते. म्हणून देशाच्या खऱ्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या मुलाला, आपल्या पतीला, आपल्या बापाला त्या सीमेवर लढण्यासाठी पाठवलं. आता देश शत्रू आपलं कित्येक काही बिघडवू शकत होते, परंतु त्या सैनिकाच्या परिवारामुळे, त्या सैनिकामुळे आपण वाचत आहोत, आपण सुरक्षित आहोत या देशामध्ये. आपण कधी त्या सैनिकाची काळजी केली? आपण खूप निरोगी राहत आहोत, कारण ते सफाई कर्मचारी प्रत्येक गल्लोगल्ली, प्रत्येक कोपऱ्यातला कचरा स्वच्छ करत आहे. आपण त्यांची कधी काळजी केली? आपण त्यांच्यामुळे निरोगी राहतो याचा कधी विचार केला? नाही. ते नेते गाड्यांमधून येतात, खूप मोठमोठे संभाषण देतात, आम्ही असं करू, देशाचं कल्याण करू, इकडे हे करू, तिकडे ते करू. दिसले कधी एक तरी नेता तुम्हाला मोठमोठ्याला गाड्यांमधून उतरून कचरा उचलताना दिसला? नाही ना. मग आणि देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील लोक, देशातील प्रत्येक भूमिपुत्र. म्हणजे आता देश म्हणजे देशातील तर लोक, पण देशावर प्रेम करणे म्हणजे काय? देशातील प्रेम करणे म्हणजे देश भूमीवरच नव्हे तर देश बांधवांवरही प्रेम करणे होय. कळलंय ना? देशावर प्रेम करणे म्हणजे देशावर प्रेम करणे म्हणजे देश भूमीवरच नव्हे तर देश बांधवांवरही प्रेम करणे होय. होय ना? हा. तर आपल्याला देश बांधवांवरही प्रेम करायचं आहे. मग कसं? पक्षांनी एकमेकांशी लढायचं, आणि ते योग्य आहे असं का? पक्षांनी लढायचं नाही तर एकमताने बसून सगळे निर्णय घेतले तर ती खरी देशभक्ती राहणार नाही? राहणारच, नक्कीच राहणार. आणि सरकारला विरोध करणारा म्हणजे विरोधी पक्ष, तो सरकारला विरोधी करतो म्हणजे त्याला नेमका निशाणा बनवून तो आपला विरोधी आहे असं आहे का? नाही. तो सुद्धा देशाच्या कल्याणासाठीच आपलं मत मांडतो ना, की होय सरकारचं हे चुकलं, आम्ही याला विरोध करू शकतो, कारण हे असं व्हायला नको, ते तसं व्हायला हवं बा, या उद्देशाने ते म्हणतात. आणि जनता काय, तो या सरकारचा विरोधी आहे, तो या सरकारचा विरोधी आहे, म्हणजे तो प्रत्येक जनतेच्या नजरेत वाईट का? नाही. त्याला एका सकारात्मक विचाराने घ्या, कारण तो सुद्धा आपल्या देशाचा सहकारीच होईल. तर धन्यवाद.